इस न्यूज के प्रायोजक हैं रॉकेट प्लस, लाइट ऑन पॉकेट, बिग ऑन परफॉर्मेंस, रॉकेट प्लस, द ग्रेट खलीका, वादा, रॉकेट ईबी चले सबसे ज्यादा। रॉकेट प्लस की डीलरशिप लेने के लिए दिए गए इस नंबर पर संपर्क करें 9878740455। जमात ए इस्लामी हिंद खामगांव शाखा की ओर से आयोजित ईद मिलन कार्यक्रम हर्षोल्लास के साथ संपन्न। खामगांव जमानत ए इस्लामी हिंद शाखा खामगांव द्वारा 6 अप्रैल 2024 को रात 7:30 बजे ईद मिलन कार्यक्रम का आयोजन किया गया था। कार्यक्रम की विधिवत शुरुआत हाफिज अतीक उर रहमान की तिलावत कुरान से हुई। सबसे पहले प्रारंभिक जमात ए इस्लामी हिंद खामगांव के स्थानीय शहर अध्यक्ष उमर अहमद खान ने प्रस्तावित भाषण दिया, जिसमें उन्होंने जमात ए इस्लामी हिंद खामगांव शाखा द्वारा किए गए कार्यों का संक्षिप्त विवरण दिया। इसके पश्चात खामगांव शहर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक नाचन कर साहब ने अपने विचार व्यक्त करते हुए कहा कि जमात ए इस्लामी हिंद समूचे देश में भाईचारे को बढ़ावा देने के लिए बहुत अच्छे कार्यक्रम आयोजित करता है, जिसमें ईद मिलन, इफ्तार पार्टी आदि शामिल है। तत्पश्चात औरंगाबाद से तशरीफ लाए प्रमुख अतिथि तथा ईद मिलन कार्यक्रम के अध्यक्ष उपस्थित ज्येष्ठ पत्रकार नौशाद उस्मान साहब ने अपने अध्यक्षीय भाषण कहा कि हमारे देश में एक दूसरे से पूरी तरह से परिचय न होने के कारण लोगों के बीच दूरियां पैदा हो रही है। नाव पत्ता टाकला की आपल्या घरी मराठी मंत्र पुराण म्हणजे मोठा प्रत्येकाला भरदान पुस्तकाला भरून घालत नाही आणि तिथे चौका चौका म्हणजे जमा असा मोठा उत्साह राहायचा। तेव्हा मोठा उत्सव असताना जमात इस्लामीचे कार्यकर्ते त्यांना कुराणशी संबंधित छोटी छोटी पुस्तकं मोफत मध्ये वाटायची आणि पोलिसांना पण द्यायचे। ते मी सरांचा भाषा बोलतो, जास्त मी त्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही। मी प्रमुख चारणा सरांना शुभेच्छा देतो आणि माझं एकच छोटस मनोगत इथं थांबवतो, कारण की आपण सर्वांना सरांचं भाषण नाही घ्यायचं। आज समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृति दिन सुद्धा आहे। इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी आपल्या राजर्षी शाहू छत्रपती महाराज या पुस्तकामध्ये शाहू महाराजांनी मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नावर प्रकाश टाकलेला आहे। और उसकी निशानियों में से है आकाशों और धरती का सृजन और तुम्हारी भाषाओं और तुम्हारे रंगों की विविधता भी है। निस्संदेह इसमें ज्ञान मानों के लिए बहुत सी निशानियां हैं। यहां मौजूद आज के इस प्रोग्राम के अध्यक्ष श्री नौशाद उस्मान साहब, नवाज इस्तानी बिन जिला बुल्ढाना के अध्यक्ष स्वयं प्रधान साहब और मेरे सामने बैठे हुए तमाम भाइयों और बहनों, मैं आज के इस ईद मिलन कार्यक्रम में जमात इस्लामी हिंद खामगांव की ओर से आप तमाम का स्वागत करता हूं। भाइयों, अभी जो कुरान पठन किया गया शुरू में, उसमें ये बात आई है कि हमारे इस सृष्टि के पलनहार में तमाम इंसानों को एक माँ बाप से एक जोड़े से पैदा किया है और दूसरी जगह बात आई है कि उसने तमाम इंसानों को एक जोड़े से पैदा करके सारी जमीन पर फैला दिया है और तुम्हारे कबीले और तुम्हारे जाति जमाती बनाए ताकि तुम्हें क्योंकि पहचानो। वही आयत यहां बैनर पर भी उतरी है। तो हम देखते हैं कि इस पृथ्वी पर मुख्तलिफ अलग अलग रंगों के, अलग अलग भाषा बोलने वाले, अलग अलग जाति जमाती के इंसान इस पूरी पृथ्वी पर फैले हुए हैं और उसी का एक
छोटा सा नमूना एग्जाम्पल, तो किस्मत ही हमारे देश की हो। हमारे देश हम जानते हैं कि यहाँ पर कई संविधान लगते हो, कोरोना काय पड़ते कोरोना काय पड़ते हैं, कायदा कायदा के वो बोलते हैं, माणूस जो मधे देता विना कारण कशाला सगळे एकाच वर्गात असते तर कशाला लागला असा कायदा। आणि याच्यासाठी भाबडेपणा काय वापरला जातो, एक खोटी गोष्ट सांगितली जाते आणि सगळे लोक टाळायला जातात। कोणती गोष्ट? सगळे धर्म सारखे आहे, जगातली सगळ्यात खोटी गोष्ट आहे। धर्म लावल्या एका धर्माचे दोन संप्रदाय सारखे नाही, शिया सुन्नी वेगळे आहेत, ते एक संप्रदाय आणि सुन्नी पण उप उप संप्रदाय आहेत। एक संप्रदाय म्हणजे अशी नमाज पडा, एक म्हणजे अशी नमाज पडा, एक म्हणतो उभा खिळा लावा हिंदू समाजातला एक संप्रदाय, दुसरा म्हणतो नाही आलो आहे की क्षय वैष्णव आहे, जैनामध्ये दिगंबर श्वेतंबर आहे, बौद्धामध्ये महायान विज्ञान आहे, ख्रिश्चनामध्ये कॅथलिक म्हणजे त्या देव आहे, प्रोटेस्टंट म्हणजे नाही किरण देव आहे, आहेत मतभेद मतभेद आहेत, परंतु मतभेद असायला नको। हे मतभेद असू नये की असू नये ही मोठी गोष्ट आहे। भारत देशाची महानता कोणती आहे? एकटा तर अनेक देशात आहे हो, पण सगळे 90% एका धर्माचे लोक आहेत। आपल्या भारत देशाची विशेषता ही आहे की 18 जातीचे लोक आहेत तिथं आणि सगळे वेगवेगळे लोक एकाच घरात वेगवेगळे लोक। आम्ही चार भावंडात चार संप्रदायाचे लोक आहोत, चार संप्रदाय, परंतु तरी एक रुपयाला नाम देत आहे। हा विश्वातला फार मोठा चमत्कार आहे की आयडिया ऑफ इंडिया आहे ना, भारत देश हा विश्वातला फार मोठा चमत्कार आहे। आणि ही विविधतेतून एकता ही आपल्याला जपून ठेवायची आहे। काही लोकांना ती अशी साधी करून टाकायची नाही, एकाच रंगाचे लोक गाढव असतात, घोडे वेगवेगळे असतात, काही पांढरे असतात, काही काळे असतात, काही कथ्था रंगाचे असतात, हे वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या। हे वैशिष्ट्य आपल्याला जपायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे जेव्हा गैरसमज दूर होतात तेव्हा माणसाला माणसाचं माइंड क्लिअर होतो की नाही याला चालत नाही बाबा, फोटोला हात लागत नाही। मी कुठेही जर कार्यक्रमाला जातो तर मला आधीच सांगतो डेट घेण्याच्या आधी, मी फोटोला हार घालणार नाही, मी पुतळ्याला हार घालणार नाही, मी तिळा लावणार नाही, मी प्रसाद खाणार नाही, आणि असंच नाही मी दर्ग्यालाही हार घालत नाही, मी त्या सवारी जे येते भावनजी त्यालाही हार घालत नाही। बरेचसे आमचे हिंदू समाजातले लोक एक नामे राहतात, एकच त्यांना दत्त बस बाकीला मानत नाही, ते असू शकतात। आर्य समाज लोक आहेत, मूर्ती पूजा करत नाही, पण त्या आर्य समाजाला सांगा किंवा फोटोची पूजा करा, नाही करत ते पूजा, ते स्पष्ट सांगतात नकास्त प्रतिमा असती की त्याची कोणती प्रतिमा नाही। हे असं असू शकते, तुम्हाला पटत असेल तर तुम्ही डेट घ्या, नाही तर मी डेट देत नाही। ते म्हणजे मी ते दीप प्रज्वलन देखील करत नाही, काय करायचं मला। तर आम्ही पुण्याला गेलो तिथं महानगरपालिका काय करत, त्यांनी कोणता फोटो ठेवला नाही, म्हणजे ठेवलंच नाही। आणि मराठा सेवा संघाचे फार मोठे विचारवंत डॉक्टर आम सावंत, त्यांनी एक पुस्तक लिहिलं सर्वोत्तम भूमिपुत्र गौतमबुद्ध, त्या पुस्तकात ते सांगतात की महापुरुषांना धोक्यावर घेऊन नाचू नका, धोक्यात घ्या, महापुरुषांचं दैवतीकरण करू नका। आणि तेच अपेक्षित आहे, फोटो पूजा पुतळा पूजा न करण्यामागं कारण काय आहे की आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं पाय पडायला लोक यायचे, पैगंबर पैगंबर सांगायचे त्यांना की मी तुमच्यासारखा माणूस आहोत, मी उद्या माझ्यासोबत काय होईल मला सांगता येत नाही, मी माणूस आहोत, मी काय देव नाही, जमिनीत कुठे खजाने आहेत ते मला माहित नाही, नाही पेट्रोल डिझेल त्याच काळात माहीत झालं असतं ना लोकांना, तिथंच होतं मक्का मदिना ते खाली नव्हतं, परंतु नाही माहित झालं कारण त्यांनी सांगितलं की मी एक मध्य माणूस आहोत, मला माहित नाही ते महामानव होते, परंतु शेवटी मानव होते, परंतु महापुरुषामधला मानव जिवंत ठेवा, त्यांचं माणूस हिरावून घेऊ नका। पण माणूस असणं काही वाईट आहे का? हे जे लोक दैवतीकरण करतात त्याच्या मागे भूमिका काय असते की माणूस तर बदलात असतो, चांगला तर फक्त देव असतो, म्हणून त्याला देवत्व ते बहाल करतात। नाही हो, माणूस असणं वाईट नाही आहे, माणूस असून चांगला असू शकतो, आणि एखाद्या महापुरुषाला मान